न्यूज 18 लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी, उस्मानाबाद मधील अभिजित पाटील यांच्यावरती आयकर विभागाच्या छाप्याचं कनेक्शन हे आता कोल्हापूर पर्यंत पाहायला मिळतंय। याच प्रकरणात आयकर विभागाने अर्जुनवाड इथल्या एका माजी पंचायत समितीच्या सभापतींच्या घरी छापे टाकले आणि अधिकाऱ्यांचं एक पथक रात्री उशिरापर्यंत इथे चौकशी करत होतं, तर सांगलीतल्या एका फ्लॅटची सुद्धा या पथकानं चौकशी केलेली आहे। आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमुळे सध्या खळबळ माजली आहे। अभिजित पाटील यांच्यावरती आयकर विभागाच्या छाप्यांचं कनेक्शन हे आता कोल्हापूरपर्यंत गेलंय। याच प्रकरणात आयकर विभागाने अर्जुनवाड इथल्या एका माजी पंचायत समिती सभापतीच्या पतीच्या घरी छापे टाकलेत आणि अधिकाऱ्यांचं एक पथक रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरी चौकशी करत होतं, तसंच सांगलीतल्या एका फ्लॅटची सुद्धा या पथकानं चौकशी केलेली आहे। तर उस्मानाबादच्या छाप्याचं कनेक्शन हे कोल्हापूरपर्यंत कसं काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अभिजित पाटील यांच्या प्रकरणातले जे छापे पडले त्याचं कनेक्शन आता कोल्हापूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी सुद्धा आयकर विभागाने धाडे टाकून या एकूण संदर्भातली माहिती आहे ती संकलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही कागदपत्र सुद्धा या ठिकाणून ताब्यात घेतलेले, विशेषतः अर्जुनवाड या ठिकाणी आयकर विभागाचं एक पथक आहे ते काल दुपारनंतर आलं आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या पथकानं आहे ती या परिसरामध्ये आणि या घरामध्ये चौकशी सुरू केली होती। हे जे घर आहे ते पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या पतीचं घर आहे आणि या ठिकाणाहून अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव आहे ते आयकर विभागाचे अधिकारी दिवसभर करत होते, रात्री उशिरापर्यंत त्यांचं हे काम सुरू होतं। खरं तर या एकूणच या सभापतीच्या पतीचा या सगळ्या प्रकरणामध्ये भागीदारीत काय समावेश आहे का याची चौकशी आहे तो आता आयकर विभाग करत आहे आणि या प्रकरणात सांगलीच्या एका फ्लॅटची सुद्धा चौकशी आहे ती आयकर विभागाने केली आहे। त्यामुळे एकूणच या कागदपत्रामध्ये आयकर विभागाच्या हाती काय लागलं हे अद्याप स्पष्ट नसलं तरी या ठिकाणी हे सगळे कनेक्शन आहे ते अर्जुनवाडपर्यंत आल्यामुळे एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते आणि नेमकी या सभापतीच्या पतीची या अभिजित पाटलांच्या कंपनीमध्ये भागीदारी काय होती याची चर्चा या ठिकाणी आता रंगताना आपल्याला पाहायला मिळते। बरं, ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ज्या वेळेला आपल्याला कळेल की या छापेमारीत नेमकं हाती काय लागलं आयकर विभागाच्या त्यावेळी पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू।